घेते की आहे त्यांची नावे बाजरी ज्वारी बाजरी भात तूर सोयाबीन मटकी हे आहेत माझ्या गटातील मित्र मैत्रिणी महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणते पीक होते ते सांगते पर्जन्यमान म्हणजे पावसाचे प्रदेश जास्त पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात जिथे जिथे पडते त्या जिल्ह्यात भात पिकतो व मध्यम पाऊस जिथे 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 पिकतो तिथे मध्यम पाऊस पडतो व ज्वारी तूर सोयाबीन हे पिके पिकतो आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी बाजरी मटकी हे पिके पिकतो आता भात कोणत्या जिल्ह्यात पिकते ते सांगेल आज मी तुम्हाला भाताचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात घेतले जाते हे आज तुम्हाला मी सांगणार आहे भात हे पीक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर गोंदिया भंडारा चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते आता श्रेया आणि श्रावणी बाजरी आणि मटकी कुठे पिकते ते सांगते आज आम्ही तुम्हाला मटकी ज्वारी हे पीक कुठे पिकते ते सांगणार आहे धुळे पुणे अहमदनगर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ज्वारी हे पीक पिकते तुम्हाला मटकी हे पीक कुठे पिकते ते सांगणार आहे धुळे नाशिक अहमदनगर सोलापूर ह्या जिल्ह्यांमध्ये मटकी पिकते मटकी जास्त कुठे पिकते ते सांगणार आहे मटकी जास्त कुठे पिकते ते सांगणार आहे अहमदनगर सोलापूर ह्या जिल्ह्यांमध्ये मटकी जास्त पिकते सोयाबीन ज्वारी तूर कुठल्या जिल्ह्यात पिकते ते सांगेल आज मी तुम्हाला ज्वारी तूर सोयाबीन कोणकोणत्या जिल्ह्यात पिकते ते सांगणार आहे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ बीड सोलापूर कोल्हापूर या सर्व जिल्ह्यात तूर ज्वारी सोयाबीन हे पीक घेतले जाते कोणत्या जिल्ह्यात पिकते ते सांगेल मी आज तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील बाजरी हे पीक कोठे पिकते ते सांगणार आहे नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये